समाज उपयोगी कार्यक्रम राबवून जनतेची सेवा करा असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी आपटा येथे आरोग्य शिबिरावेळी केले. उरण विधानसभा भारतीय जनता पार्टी MGM हॉस्पिटल कामोठे कळंबोली आणि आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शनिवारी मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाले. या शिबिराचा 400 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. पनवेल आणि उरण तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून नागरिकांना सुविधा देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. त्याअंतर्गत आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून तसेच भारतीय जनता पार्टी MGM हॉस्पिटल कामोठे कळंबोली आणि आपटा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आपटा येथे शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळाला असून आरोग्य तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी व चष्मे वाटप, कृत्रिम हात व पाय बसविण्यात आले. तसेच रुग्णांसाठी सामान्य तपासणी, शल्यचिकित्सा, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, त्वचारोग, कान, नाक, घसा, नेत्ररोग, दंतचिकित्सा, औषधे, फिजिओथेरपिस्ट, रक्त तपासणी, ECG या सेवा उपलब्ध होत्या. या शिबिराचा 400 हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्ञानेश्वर भरत, भाजपचे केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, तालुका उपाध्यक्ष विद्याधर जोशी, संजय टेंबे, प्रवीण खंडागळे, सुनील माळी, आपट्याच्या सरपंच नाझनी पटेल, आरोग्य केंद्राच्या डॉक्टर माने, दिघाटीचे माजी सरपंच अमित पाटील, आपटाचे माजी सरपंच दत्ता पाटील, संदीप पाटील, भगवान देशमुख, जीवन टाकले, कमलाकर टाकले, विजय मुरकुटे, कीर्ती कदम, आसद पिट्टे, सुहास कदम, महादेव कांबळे, ज्ञानेश्वर भोईर, उमेश पाटील, डॉक्टर अश्लेषा तावडे, डॉक्टर जीवन उरणकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य शिबिर बोलल्यानंतर कित्येक लोकांना चष्मे मिळणार आहेत, कित्येक लोकांचे पाय दुखत असतील तर त्याच्यावर औषधे मिळणार आहेत, कुणाला जयपूर कुणा हात पाय नसेल त्याला या ठिकाणी जयपूरच्या माध्यमातनं MGM कामोठे त्यांना ते अवयव दान करणार आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीचं आणि मग मी मगाशी सर्व ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी सर्व ठिकाणी म्हणजे दादा औषधं किती लागतील ते औषधंसुद्धा आणि चष्म्याचा जो नंबर असेल तो चष्मासुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे. आणि म्हणून अतिशय एक चांगलं काम या ठिकाणी दोन्ही आमदार साहेबांनी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याच्याचबरोबर त्यांचे सर्व सर्व सहकारी जे आहेत की ज्यांच्या माध्यमातून कार्यक्रम यशस्वी होत आहे त्या सर्वांना खरं मी मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की अतिशय चांगलं काम तुम्ही हातामध्ये घेऊन तुम्ही हे काम करत आहात. आणि म्हणून अशाच पद्धतीनं आपण गोरगरिबांची सेवा करत राहा. आपल्याला चष्म्याची किंमत कळत नाही पण एखादा गरीब आहे त्याला चष्म्याची किंमत काय असते हे बरोबर समजत असतं. आणि म्हणून आपण सर्वांच्या गोरगरिबांच्या पर्यंत आपण ही जी आरोग्य शिबिर आहे हे पोचलं पाहिजे, त्यांना त्याचा लाभ घेता आला पाहिजे अशा प्रकारच्या मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.